नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण ऑलिम्पिक वर्तुळाचा गोफ हा पाठ आपण सुरू केला होता आणि या पाठामध्ये आपण पाहिलं होतं की ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय आहे, त्याच पद्धतीने ऑलिम्पिक व्हिलेज जे निर्माण केलेला आहे ते व्हिलेज कशा पद्धतीने विस्तारित आहे, तसेच ऑलिम्पिक स्पर्धांची सुरुवात कशी झाली आणि कुठे झाली, आणि जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे स्पर्धक यशस्वी व्हायचे त्या स्पर्धकांचा सन्मान आणि गौरव कसा करण्यात यायचा, या सर्व गोष्टींची माहिती या पाठाच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलेलं होतं. आता आपण या पाठाचा उत्तरार्ध आपल्याला आज पाहायचा आहे. चला तर मग पुस्तक काढा. काढली पुस्तकं सगळ्यांनी? ओके. बघा, मैत्रीचा मंत्र सांगणाऱ्या या ऑलिम्पिक सामन्यांची त्यानंतर इसवी सन 1894 साली आधुनिक जगाला आठवण झाली. बघा, ज्यावेळेस ग्रीक सत्तेचा ऱ्हास झाला आणि या ग्रीक सत्तेच्या ऱ्हासानंतर ऑलिम्पिक सामने जेव्हा बंद पडले, त्यानंतर पुन्हा एकदा म्हणजेच इसवी सन 1894 साली या आधुनिक जगाला या ऑलिम्पिक स्पर्धेची आठवण झाली. त्या वर्षी फ्रान्स देशात एक ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आली होती. त्या काँग्रेसला अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी हजर होते. बघा, ज्यावेळी 1894 साली ऑलिम्पिक काँग्रेस भरवण्यात आलेली होती आणि त्यामध्ये अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते. कुबर्टिन नावाच्या फ्रेंच क्रीडा तज्ञाने या काँग्रेसमध्ये ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. तर अशा या ऑलिम्पिक काँग्रेसमध्ये जे काही अनेक राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यामध्ये कुबर्टिन नावाचा एक फ्रेंच क्रीडातज्ञ तिथे उपस्थित होता आणि त्यामध्ये त्यांनी काय केलं तर ऑलिम्पिक सामन्यांचे पुनरुज्जीवन केले. आता पुनरुज्जीवन म्हणजे काय? पुनरुज्जीवन याचा अर्थ काय? तर बंद पडलेले कार्य पुन्हा एकदा सुधारून ते चालू करणे. तर अशा पद्धतीनं ग्रीक सत्तेच्या ऱ्हासामध्ये जेव्हा ऑलिम्पिक सामने बंद पडलेले होते, मग या क्रीडा तज्ज्ञांनी काय केलं? त्या सामन्यांचं पुनरुज्जीवन केलं, म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा केल्या आणि बंद पडलेलं कार्य पुन्हा त्यांनी सुरू केलं. पुढे बघा, शरीर संपदा वाढवण्यासाठी, बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशातील मैत्री वाढून त्यांच्यात मैत्रित्वाची स्पर्धा व्हावी यासाठी प्राचीन ऑलिम्पिक सामन्यांप्रमाणेच यापुढे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असे ठरले. बघा, ऑलिम्पिक काँग्रेसमध्ये एक ठराव करण्यात आलेला होता. तो कोणता बरं ठराव करण्यात आलेला होता? तर शरीर संपदा वाढवण्यासाठी, तसेच बलसंवर्धन करण्यासाठी आणि प्रामुख्याने देशादेशांमधली मैत्री जी आहे ती मैत्री वाढून पुन्हा मित्रत्वाची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा व्हावी यासाठी त्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलेलं होतं. पुढे बघा, 1896 पासून ऑलिम्पिक सामने दर 4 वर्षांनी वेगवेगळ्या देशात भरवले जातात. त्या निमित्ताने जगात सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व, शिस्त व ऐक्य या भावना वाढीस लागतात. बघा, या ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यापाठीमागचा हाच एक मात्र उद्देश आहे. तो कोणता? की जगामधून वेगवेगळे खेळाडू यामध्ये सामील होत असतात, बरोबर की नाही, आणि ते खेळाडू एकमेकांमध्ये मैत्रित्वाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. याच निमित्ताने जगामध्ये सद्भावना, समता, मैत्री, विश्वबंधुत्व आणि शिस्त व ऐक्य ह्या सगळ्या भावना का होत असतात? वाढीस लागत असतात. लक्षात येईल की नाही? आणि म्हणूनच या ठिकाणी दर 4 वर्षांनी हे सामने भरवण्यात येतात वेगवेगळ्या देशांमध्ये. विषय लक्षात आला सगळ्यांच्या? तर अशा पद्धतीनं हेच एक मात्र काय आहे, ऑलिम्पिक सामना भरवण्याचं एक उद्दिष्ट आहे की प्रत्येकामध्ये सद्भावना, मैत्री, त्यानंतर समता, विश्वबंधुत्व हे त्यामध्ये निर्माण होतं. इथपर्यंत समजलं? पुढे आपण पाहूया. बघा, या सामन्यात निरनिराळ्या 21 खेळांची तरतूद आहे. म्हणजे बघा, तर या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा ज्या भरवण्यात येतात त्यामध्ये किती खेळ असतात? तर 21. तर 21 खेळांची त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली असते. पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात.
या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती नेमलेली असते. समिती म्हणजे काय? तर समिती म्हणजे मंडळ. समिती 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 म्हणजेच याचा अर्थ आहे मंडळ. तर या ठिकाणी पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने असतात. त्याचबरोबर या सामन्यांच्या व्यवस्थेसाठी एक आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती त्या ठिकाणी नेमलेली असते. या स्पर्धात भाग घेणाऱ्या प्रत्येक देशाचे 1 ते 3 प्रतिनिधी या समितीत असतात. मग ही जी समिती नेमलेली असते या समितीमध्ये ज्या देशातील खेळाडू या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या देशातील 1 ते 3 प्रतिनिधी या समितीमध्ये नेमलेले असतात. या समितीमध्ये खेळांची व्यवस्था त्या त्या खेळांच्या आंतरराष्ट्रीय संघाकडे असते. ऑलिम्पिक सामन्यासाठी लागणारा खर्च फारच मोठा असतो. हा सर्व पैसा स्पर्धक देश उभा करतात. तर अशा पद्धतीनं ऑलिम्पिक सामने खेळायचे असतील किंवा भरपूर खर्च येत असतो, मोठा खर्च येत असतो, मग अशा वेळी तो जो खर्च आहे तो खर्च कोण उभा करतो? तर स्पर्धक देश तो खर्च उभा करतो. पुढे बघा, क्रीडेच्या क्षेत्रात जातीभेद नाही, धर्मभेद नाही आणि वर्णभेद नाही. येथे सर्वांना समान संधी मिळते. बघा, या ठिकाणी या ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात येतात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद, त्याचबरोबर धर्मभेद, वर्णभेद केला जात नाही. सगळे खेळाडू आणि समानतेनं त्या ठिकाणी खेळत असतात. अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी खेळाडू. 1636 मध्ये बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 4 अजिंक्यपदे मिळवली. इतकेच नव्हे तर त्या चारही बाबतीत त्याने नवे उच्चांक प्रस्थापित केले. बघा, या ठिकाणी जेसी ओवेन्स याचं एक उदाहरण दिलेलं आहे. का उदाहरण दिलेलं आहे? आत्ताच आपण पाहिलं की क्रीडेच्या क्षेत्रामध्ये जातीभेद नाही, धर्मभेद नाही किंवा वर्णभेद नाही. सगळेच खेळाडू कसे खेळत असतात? समान संधीने आणि समानतेने खेळत असतात. त्याचंच हे उदाहरण आहे. कोणतं उदाहरण दिलं बघा? अमेरिकेतील जेसी ओवेन्स या वंशाने आफ्रिकी खेळाडू असणाऱ्याचं उदाहरण दिलं. अमेरिका देश हा गौरवर्णीय लोकांचा देश आहे. मग असं असून देखील सुद्धा जेसी ओवेन्स हा कोण होता? तर वंशाने आफ्रिकी खेळाडू होता. मग असं असून सुद्धा त्याने काय केलं? तर बर्लिनला झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने किती अजिंक्यपदे मिळवली होती? एकूण 4 अजिंक्यपदे मिळवलेली होती. त्याच पद्धतीनं त्याने वेगवेगळ्या प्रकारचे नवीन 4 विक्रम आहेत ते त्याने प्रस्थापित केलेले होते. त्यांनी जे काही रेकॉर्ड तयार केले त्या रेकॉर्डमुळे त्या अमेरिकेच्या यशामध्ये तो मोठा शिल्पकार ठरला. मग तिथे अमेरिकेने असं पाहिलं नाही की तो वंशाने आफ्रिकन आहे वगैरे वगैरे. त्याने काय केलं? त्या अमेरिका देशाने काय केलं? तर त्याला प्रोत्साहित केलं. फक्त अमेरिकानेच नाही तर साऱ्या जगाने त्याचा गौरव केला. कोणी सांगितले त्याने बघा? तर साऱ्या जगाने या खेळाडूचा त्यावेळी मोठा गौरव केला. केवढे कौतुक केले! ओवेनचा वर्ण, त्याचा देश हे सर्व विसरून साऱ्या जगाने त्याची प्रशंसा केली. हेच महत्व आहे या ऑलिम्पिक स्पर्धेचं. हाच एक उद्देश आहे या ऑलिम्पिक स्पर्धेचा की तिथे कुठल्याही प्रकारचा जातीभेद, वर्णभेद केला जात नाही. त्यातले पहिलं उदाहरण दिलं अमेरिकेमधलं जेसी ओवेन्स या खेळाडू. पुढे बघा, इमेल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू. आता झेकोस्लोवाकिया हा देश कोणत्या खंडामधला आहे? तर युरोप खंडामधला आहे. तर आता त्याचं उदाहरण आपण पाहूया, इमेल झेटोपेकचं. काय उदाहरण? 1952 साली त्याने हेल्सिंगचे मैदान गाजवले. तिथे त्याने 5000 मीटर धावणे व मॅरेथॉन या लांब पल्ल्याच्या शर्यतीत नवीन विक्रम केले. बघा, विक्रम म्हणजे काय? तर रेकॉर्ड, त्याला आपण मराठीमध्ये उच्चांक म्हणूया. विक्रम याचा अर्थ काय? तर रेकॉर्ड किंवा उच्चांक. त्याच पद्धतीनं लांब पल्ला, लांब पल्ला म्हणजेच काय? दीर्घ अंतर. लांब पल्ला, लांब पल्ला, लांब पल्ल्याची शर्यत म्हणजे
जास्तीत जास्त अंतराची ती शर्यत। तर एमिल झेटोपेक याचा आता इथे या ठिकाणी उदाहरण दिलेला आहे। तर एमिल झेटोपेक हा झेकोस्लोवाकियाचा खेळाडू होता। त्याने काय केलं, कोणतं मैदान गाजवलं, तर हेल्सिंगचं मैदान त्याने गाजवलेलं होतं। त्याने 5000 मीटर व मॅरेथॉन या लांब पल्ल्याची शर्यत त्याने जिंकलेली होती। नवीन विक्रम त्यामध्ये त्याने स्थापित केलेलं होतं। एक नवा इतिहास घडवलेला होता। जगातील एक मानवी रेल्वे इंजिन अशी झेटोपेकने ख्याती मिळवली। जगातील एक मानवी रेल्वे इंजिन म्हणून कोणाची ख्याती निर्माण झाली, तर एमिल झेटोपेक। ख्याती म्हणजे काय, तर प्रसिद्धी। ख्याती म्हणजे प्रसिद्धी, ख्याती। ख्याती म्हणजे काय, तर प्रसिद्धी। यामुळे जगातील सर्व लोकांना झेटोपेक बद्दल फार अभिमान वाटलाच, पण त्याबरोबर झेकोस्लोवाकिया देशाबद्दलही त्यांच्या मनात आदर निर्माण झाला। बघा, अत्यंत दूरवरचा हा देश झेकोस्लोवाकिया, मग या झेकोस्लोवाकिया मधला हा जो खेळाडू आहे त्याने तर जगामध्ये उच्चांक गाठले, एक नवीन विक्रम त्याने स्थापन केलेले होते। त्यामुळे त्याचा गौरव तर झालाच, त्याचबरोबर ज्या देशाचा हा खेळाडू आहे म्हणजेच झेकोस्लोवाकियाचा, त्याचा देखील गौरव मोठ्या प्रमाणावरती झालेला होता। संपूर्ण जगामध्ये हा देश प्रसिद्ध झालेला होता। पुढे बघा, आफ्रिकेतील इथियोपियाचा अबेबे बेकिला या खेळाडूने तर अनवाणी पायाने मॅरेथॉन लांब पल्ल्याची शर्यत जिंकली। आणखीन एक खेळाडूची आपल्याला या ठिकाणी एक ओळख करून घ्यायची आहे। बघा, तो खेळाडू, त्या खेळाडूचं नाव काय आहे, अबेबे बेकिला। आता आफ्रिकेतील इथियोपिया हा एक देश आहे। या इथियोपिया देशाचा अबेबे बेकिला हा एक खेळाडू आहे। याने तर काय केलं बघा, तर अनवाणी पायाने मॅरेथॉन त्यांनी जिंकलेली होती। अनवाणी म्हणजे पायामध्ये बूट वगैरे काहीच नाही, है कि नहीं, म्हणजे अनवाणी पायाने त्यांनी मॅरेथॉन जिंकलेली होती। एवढे मोठे अंतर त्यांनी किती वेळामध्ये काटलेलं होतं, 2 तास 15 मिनिटात काटले। 2 तास 15 मिनिटामध्ये एवढ्या वेळामध्ये त्याने ही जी काही मोठी मॅरेथॉन स्पर्धा आहे लांब पल्ल्याची, त्यांनी ती जिंकलेली होती। फॅनी बॅकर्स या स्त्री खेळाडूने तर 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडले। बघा, आपल्याला एका एका खेळाडूची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रत्येक खेळाडूने कसे रेकॉर्ड त्यांनी तयार केलेले आहेत याची सुद्धा माहिती आपल्याला प्राप्त होते। पहिला खेळाडू होता तो म्हणजे जेसी ओवेन्स, त्यानंतर दुसरा खेळाडू आहे एमिल झेटोपेक, त्यानंतर तिसरा खेळाडू आहे अबेबे बेकिला, आणि आता एक स्त्री खेळाडू आहे, तिचं नाव आहे फॅनी बँकर्स। तर फॅनी बँकर्स या स्त्री खेळाडूने काय केलं होतं, 1948 साली ऑलिम्पिकचे मैदान दणाणून सोडलेले होते। 100 ते 200 मीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळवला होता तिनं। बघा, भारताने हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद टिकवले। सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद याचे नाव कित्येक वर्ष जगात सर्वांच्या जिभेवर नाचत होते। ध्यानचंद की ज्याने आपल्या भारतीय हॉकी स्पर्धेमध्ये गुणवत्ता आहे ती गुणवत्ता त्याने सिद्ध केलेली होती। पुढे बघा, ऑलिम्पिकच्या मैदानावर खेळाडू खेळत असतात तेव्हा खेळाडूंना पराक्रमाचा व प्रयत्नवादाचा संदेश देणारा ध्वज डवलाने फडकत असतो। त्या ध्वजावरील 5 खंडाची 5 वर्तुळे समतेचा व बंधुत्व विश्व बंधुत्वाचा संदेश जगाला देत असतो। बघा, तर ती 5 जी काही वर्तुळं आहेत, ती 5 वर्तुळं म्हणजेच 5 खंड, है कि नाही, ते काय करत असतात, जगाला समतेचा व विश्व बंधुत्वाचा संदेश जगाला देत असतात। तर त्याच्या शेजारीत क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत तेवत असते। त्या ध्वजा बरोबर किंवा त्या ध्वजाच्या खाली जी ज्योत तेवत असते ती ज्योत क्षुद्र विचारांचा अंधकार घालवणारी ज्योत ही सतत तेवत असते। तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो, आज आपण या ठिकाणी ऑलिम्पिक वर्तुळांचा गोफ हा जो पाठ आहे या पाठाचा उत्तरार्ध आपण पाहिला। या पाठाचं वाचन करायचं आहे आणि मी तुम्हाला या पाठावरील आधारित जे प्रश्न PDF माध्यमातून देणार आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवायची आहे।